नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो आरोग्यसेवकांनो व भावी पोलिसांनो निरंजन भोयर ये चैनल वर आपले से या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरोग्यशास्त्र या विषयातील अत्यंत महत्त्वाचे असे परीक्षाभिमुख प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलो आहोत यामध्ये पहिला प्रश्न बघू जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते तर जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारामध्ये जीवनसत्व कची कमतरता आपल्याला दिसून येते प्रश्न दुसरा बघू इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले तर इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम एकोणीसशे शहात्तरमध्ये आढळून आले प्रश्न तिसरा बघू स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो तर स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य रोग यच वन एन वन या विषाणूमुळे होतो कोणत्या विषाणूमुळे यच वन यन वन या विषाणू विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग होता असतो प्रश्न चौथा बघू विश्व आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर त्याचं मुख्यालय आहे जिनिवा जिन्वा या ठिकाणी विश्व आरोग्य संघटना किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न पाचवा बघू डॅप्सोन आणि सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात तर डॅप्सोन आणि सल्फोन ही जी औषधे आहेत ही कुष्ठरोगावर वापरली जातात प्रश्न सहावा बघू नेत्रगुलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो तर नेत्रगुलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काच बिंदू हा नेत्रविकार होत असतो प्रश्न सातवा बघू राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात ही दोन हजार पाच साली करण्यात आलेली आहे प्रश्न आठवा बघू एच आय व्ही या विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी वापरत नाहीत तर एच आय व्ही या विषाणूची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी विडाल टेस्ट ही वापरत नाहीत तर एलिझा वेस्टर्न बोल्ट आणि पी सी आर टेस्ट या तिन्ही ज्या टेस्ट आहेत ह्या एच आय व्ही विषाणूची तपासणी करण्यासाठी वापरतात प्रश्न आठ नववा बघू राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा एकची सुरुवात भारतात कधी करण्यात आली तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा एकची सुरुवात ही भारतामध्ये एकोणीसशे ब्याण्णव वर्षी करण्यात आलेली आहे आता शेवटचा प्रश्न बघू दहाव्या क्रमांकाचा चिकनगुनिया हा आजार खाली विषाणूजन्य आजार आहे आणि तो कोणत्या विषाणूमुळे होतो तर चिकनगुनिया हा जो विषाणूजन्य रोग आहे तो एडिस इजिप्ती या विषाणूमुळे होत असतो तर बघा हे दहा अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न होते यापैकी तुम्हाला आपल्याला किती आले हे आपण स्वतः बघायचं आहे आणि जर प्रश्न आवडले असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद